नमस्ते, मी वैद्य विवेकानंद पाटील. आज आपण पाहणार आहोत दुर्वा म्हणजे हरळी या वनस्पती आपण विषयी आपण पाहणार आहोत. आयुर्वेद हे आध्यात्मिक शास्त्र आहेच आणि आपले जे पूर्वी अध्यात्मामध्ये ज्या वनस्पतीचा असेल किंवा कुठल्याही सणावारामध्ये प्रत्येक काहीतरी वनस्पती असेल किंवा औषध चूर्ण असतील, उदाहरण तीळ वगैरे असेल, तीळ गुळ आपण जसं संक्रांतीला खातो तसं प्रत्येक सणवार ह्याच्याशी वनस्पतीचा संबंध जोडलेला आहे. तर त्या निमित्तानं तरी आपण त्या वनस्पतीच्या संपर्कात राहू. विठ्ठलाला तुळस आवडते तसं गणपतीला हरळी आवडते, म्हणून आपण गणपतीला हरळी वाहतो. तर तुळस असेल, हरळी असेल, बेल जसं शंकराला वाहतो तसं बेल असेल, ह्या वनस्पती ज्या आहेत ते उत्तम जंतू नाहीत, उत्तम जंतू मारणाऱ्या वनस्पती आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये ती गुणवत्ता असल्यामुळे आपण त्याच्या संपर्कात गेलो तर आपल्या शरीरातले देखील जंतू मारणार आहेत किंवा इन्फेक्शन मारणार आहे, म्हणून गणपतीलाच व्हायला सांगितलेलं आहे. दुसऱ्या ज्या औषधी गुणधर्मामध्ये हे थंड औषधी आहे, थंड सगळ्यात मध्ये सर्वात थंड आहे. त्याचा उपयोग जो आहे विशेषतः स्तंभन म्हणून त्याचा उपयोग आहे. स्तंभन म्हणजे तुमचं अतिसारच, म्हणजे जुलाब लागलेला असू द्या किंवा रक्ताचा स्राव होत असू द्या, ह्याच्यामध्ये स्तंभन म्हणून काम करते. आता स्तंभनाचा वापर करायचं म्हटलं तर समजा घणा फुटला असेल, नाकातून रक्त येत असेल, तर त्याच्यामध्ये स्तंभन म्हणून त्याचा रस चेचून जर नाकामध्ये टाकला तर घणा फुटणे किंवा नाकातून रक्त वाहणे हे कमी होऊ शकतं. उन्हाळ्यामध्ये घणा फुटायचं प्रमाण खूप वाढतं, तर त्याच्यामध्ये साधा आणि सोपा औषध आहे ते म्हणजे हरळीचा रस चेचून नाकामध्ये टाकायचा. तोच रस आपण 2 चमचे हरळीचा रस एक थोड्याशा खडीसाखरेसोबत देखील घेऊ शकतो, म्हणजे पोटामध्ये देखील उष्णता, शरीरातील उष्णता देखील कमी होण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. दुसरं रोपण म्हणून त्याचं काम होते. रोपण म्हणजे जखम जर झाली असेल तर ते जखम भरण्यासाठी आपण हे चेचून जर लावलं तर जखम भरण्यासाठी देखील खूप छान उपयोग होऊ शकतो. तिसरा जो उपयोग आहे तो दाह प्रशमन म्हणून याचा उपयोग आहे. दाह म्हणजे काय, आग जळजळ जर होत असेल, विशेषतः नागेडा म्हणजे विसर्ग जर झाला असेल किंवा आगपैन होते चेहऱ्याला, आगपैन जर झाली असेल किंवा आंब्याच्या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये रुचिक उतणे म्हणून प्रकार होतो, तोंडाला चेहऱ्याला रुचिक उतो मुलांच्या, तर त्याच्यामध्ये आपण हे हरळीचा रस चेचून तांदळामध्ये जर वाटला आणि ते जर लावलं तर आग जे आहे ते खूप फास्ट आणि लवकर कमी होते आणि खूप छान पद्धतीने कमी होते, म्हणून दाह प्रशमन म्हणून त्याचा उपयोग होऊ शकतो. आणखीन एक जो उपयोग आहे तो वर्ण्य, म्हणजे तुम्हाला जखम झाले असतील कुठे आणि जखमाचा डाग जर पडत असेल किंवा पिंपल्स आले असतील, पिंपल्स येऊन डाग जर पडले असतील तर दुर्वा जे आहे ते त्याच्यावरती उत्तम काम करते. म्हणजे पोटामध्ये घेणे आणि लावणे ह्या दोन गोष्टी जर केल्या तर तुम्हाला वर्ण्य म्हणजे कलर उजळण्यासाठी देखील उपयोग होऊ शकतो. गर्भ आई वडील जर समजा सावळे असतील, काळे असतील, तर बाळाचा जर वर्ण सुधारायचं असेल तर ते मातेनं बाळ गर्भामध्ये असताना जर घेतले दुर्वा कल्प किंवा हरळी 9 महिने तर बाळाचं वर्ण सुधारल्या आम्हाला अनुभव मिळाले आहेत, म्हणजे एवढं त्याचं डीप काम आहे. दुसरं जे आहे ते गर्भाशयावरती खूप छान पद्धतीने काम होतं. गर्भाशयासाठी बल्य आहे, त्यामुळे गर्भाशयाच्या जर विकृती असतील त्याच्यामध्ये हरळीचा रस किंवा हरळीचा कल्प जो आहे म्हणजे दुर्वा कल्प म्हणून आपण तयार करतो ते खूप छान पद्धतीने काम करतो. दुसरी गोष्ट, बाळाच्या वाढीसाठी देखील त्याचा खूप छान पद्धतीने उपयोग होऊ शकतो. म्हणजे बाळाची वाढ जर कमी झाली असेल, लो बर्थ वेट बेबी असे जन्माला येतात, तर त्यावेळेस आपण साधं हरळी एवढं सोपं औषध आहे प्रत्येकाला मिळू शकतं, तर हे हरळीचा रस जर घेतला आपण 9 महिने तर बाळाचा वर्ण तर सुधारेलच, त्याच्यासोबत बाळाचा वजन वाढण्यासाठी देखील खूप छान पद्धतीने उपयोग करता येऊ शकतो. मूत्रकुर्च असेल, म्हणजे सध्या उन्हाळ्यामध्ये उन्हाळा लागणे असेल किंवा लघवीला जळजळ होणे असेल किंवा अडखळत लघवीला होणे असेल, ह्याच्यावरती जर आपण हरळीचा रस चेचून जर काढला आणि त्याच्यासोबत खडीसाखर जर घेतली तर मूत्रकुर्चता किंवा उन्हाळा लागणे ह्या गोष्टीसाठी देखील हरळीचा खूप छान पद्धतीनं उपयोग करता येऊ शकतो. दुसरं जे आहे ते हरळीचा आणखीन एक उपयोग आहे ते मेद्य. मेद्य म्हणजे बुद्धी वाढण्यासाठी देखील हरळीचा खूप छान पद्धतीने उपयोग करता येऊ शकतो. म्हणजे हरळीचा रस किंवा हरळ्या तुम्हाला अवेलेबल नसेल तर मार्केटमध्ये किंवा वैद्यांकडे जवळच्या तुम्हाला हरळीचा दुर्वाकल्प नावाचं औषध तुम्हाला मिळू शकतं. तर दुर्वाकल्प जर घेतला तुम्ही तर मुलांची बुद्धी देखील वाढण्यामध्ये उपयोग होऊ शकतो. शरीराला वारंवार आग होणे असेल, जळजळ होणे असेल, हातापायाची आग होणे असेल, हा जर प्रकार असेल, अंगामध्ये हीट जाणवणे असेल, उष्णता वाटत असेल तर ह्याच्यावरती हरळीचा रसाचा हरळीचा सुरस खडीसाखरीसोबत घेणं किंवा दुर्वाकल्प जर घेतला खूप छान आणि सोपा औषध आहे, तुम्ही हे करू शकता आणि तुम्हाला ह्याचा रिझल्ट खूप छान पद्धतीने मिळू शकतो. त्रिदोष शामक असल्यामुळं तुम्ही सर्वजण सरास जरी घेतलं तरी तुम्हाला ह्याचा दुष्परिणाम काही होऊ शकत नाही. समाजामध्ये गैरसमज आहे की आयुर्वेदानं दुष्परिणाम नाही, पण काही औषधं चुकीच्या पद्धतीने घेतलं तर दुष्परिणाम येऊ शकतो, परंतु हरळीच्या बाबतीत तसं नाही आहे. तुम्ही हरळी सरसकट सर्वांनी जरी घेतली तरी तुम्हाला नुकसान होणार नाही, तुम्हाला फायदाच मिळेल. विशेषतः वातपित्त विकारामध्ये हरळीचा खूप छान पद्धतीनं उपयोग होऊ शकतो. धन्यवाद.